एखादी गोष्ट आपल्याला खात्री असेल तर आपण काय करतो, एखाद्याला कुणा तर आपण सांगत असतो की मला एक खात्री, मी 100% केलेलंच आहे, ज्यावेळेस त्या माणसाला पटत नाही त्यावेळेस आपण शेवट काय करतो, तसं सांगतो, सांगायला प्रयत्न करताना काय करतो, काय घेतो, जबाबदारी आणि आपला एवढा कॉन्फिडन्स असतो, आपला एवढा विश्वास असतो की आपण एखादी गोष्ट शब्द सांगितली तर ते 100% होणार अशी खात्री आपल्या मनामध्ये झालेली असते. त्याच गोष्टीचा उपयोग करून आपण पण एक स्वतः एक शब्द तयार केली आहे कंपनीनं आणि त्यामध्ये आपण दर मंगळवारी 10 वाजता एकत्र येऊन घेतो. आणि घेण्याचा उद्देश काय आहे, सगळ्यात पहिला उद्देश असा आहे की आपण जे ऍक्टिव्हिटी करतोय वेगवेगळ्या, आपण पर्यंत करतोय, आपण सेफ्टी इक्विपमेंट वापरतोय, सजेशन चालू केल्यात, त्यासाठी अवॉर्ड पण आपण द्यायला लागतोय, त्याचप्रमाणे इम्प्रुव्हमेंट रिलेशन कमी करण्यासाठी इम्प्रुव्हमेंट करायला लागतोय, सिस्टीमच्या काही इम्प्रुव्हमेंट करायला लागतोय, कस्टमरला अधिक समाधान देण्यासाठी, अधिक ऑर्डर देण्यासाठी कस्टमरशी आपण चांगलं कस्टमरला चांगलं सर्व्हिस द्यायला लागतोय, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये लागतो. तर त्याची आठवण आपल्याला दर आठवड्याला व्हावी, आपल्या मनामध्ये ती कन्फ्युजन राहावं की आपण काय करायला लागतोय, आपण काय करायला पाहिजे, हे आपण एकदा रोज बोललो काय होतं, एखादी गोष्ट ऐकतो आपण अभ्यासनात ऐकतो. तुम्हाला मी जर सांगितलं की तुम्ही एखादी कविता म्हणा म्हणजे म्हणता येईल काय, नाही का आठवत नाही, आपण फक्त म्हणली असली नंतर म्हणत नाही. पण माधुरी दीक्षितचं एखादं गाणं म्हणा म्हटलं की आम्ही म्हणतात एखादं गाणं म्हणा म्हटलं तर येईल का, ना लगेच येईल का, कारण आपण ते प्रॅक्टिस करत असतो, आपण ते सातत्यानं गुणगुणत असतो. ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण सातत्यानं करतो त्यावेळेस काय होतं, ती गोष्ट आपल्या मनाच्यामध्ये राहते, आपल्याला आठवणीत राहते. आणि म्हणून हे जे आहे हे आपण जर मग कधी काय करायचंय तर हे आपल्याला सातत्यानं म्हटल्यामुळे लक्षात राहील. आणि आपण काम करत असताना आपल्या लक्षात येईल की आपण ही शपथ घेतली आहे आणि आपण त्याच्या विरुद्ध काम करतोय, तसं करायला नकोय, आपण या पद्धतीचं काम केलं पाहिजे. हा एक उद्देश आहे. पहिलं जर म्हटलं की 2019 मागचं वर्ष किंवा हे आता आज शेवटचा दिवस, या वर्षात आपल्या दृष्टीनं म्हणाल तर काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी. वाईट गोष्ट अशी की खूप मोठ्या प्रमाणात रिजेक्शन आपण या वर्षामध्ये केलं आहे. सुशांत असले, पाटील असले, मोदींचं असले, बऱ्याच ठिकाणी आपण खूप मोठ्या प्रमाणात रिजेक्शन केली आहे. या वर्षाचं सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आपलं असणार आहे रिजेक्शन कमी करणं. रिजेक्शन कमी करण्यासाठी सगळ्यांचा आधार खूप महत्त्वाचा आहे. आपलं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीनं दिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे अधिक चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊन जर काम केलं तर आपलं रिजेक्शन कमी होणार आहे. प्रोडक्टिव्हिटी वाढली का तर नक्की वाढली, पण ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे होती त्या प्रमाणात वाढली नाही. जसं आपण 2 फर्नेस चालू केल्या, 2 मोल्डिंग लाईन केल्या, गेल्या वर्षी आपण 300-400 करत होतो, आता किती करतोय 400 जास्त असतो, त्यामुळे जे दुप्पट व्हायला पाहिजे होतं तेवढं दुप्पट झालेलं नाही आहे, थोडंसं वाढलंय पण त्या प्रमाणात वाढलेलं नाही आहे. मशीन शॉपमध्ये म्हणाल तर पूर्वी 1 मशीन होतं, आता 5 मशीन झाली, पण त्या प्रमाणात आपलं सेल वाढला का किंवा मशीन शॉपचं काम वाढलं का तर नाही वाढलं. तर आपल्याला या वर्षात थोडंसं त्याच्यावरती पण काम करायचं की जी आपली कॅपॅसिटी आहे किंवा जी आपली कॉलेजची जी क्षमता आहे त्या क्षमतेच्या 100% काम करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. गेल्या वर्षात चांगलं काय झालं तर आपण बऱ्याचशा चांगल्या गोष्टी केल्या. जसं 5 इयर्स इम्प्लिमेंटेशन केलं आहे आपलं, पूर्वीचं जर कॉलेज तुमच्या लक्षात आठवली तुम्ही तर सध्याच्या पाठवली होती, आपण जो एरिया आता जिथं उभा राहिलोय तिथं माती चिखल सगळा होता बरोबर. आज आपण ह्याचं चित्र बदलवलंय, का बदलवलंय तर आपण एकत्र येऊन सगळ्यांनी त्यांनी एक उद्देश घेऊन काम केलंय. तर या वर्षात पण आपल्याला ते काम पुढं कंटिन्यू करायचं. सेफ्टीच्या बाबतीत पण थोडंसं आपण इम्प्रूव्ह झालो आहे. पहिल्यांदा अजिबात कोणीच हेल्मेट वापरत होतं, आता काहीतरी थोडेफार लोक हेल्मेट वापरतात, थोडेफार लोक हँडल्स वापरतात, मास्क वापरतात, इम्प्रुव्हमेंट व्हायला लागली आहे. ही इम्प्रुव्हमेंट 100% आपल्याला वाढवायची आहे, पुढं न्यायची आहे. हा एक उद्देश आहे. सजेशन, पूर्वी कोणीच कुणाला काय सांगत नव्हतं, एखादी गोष्ट घेतली पण ते सोडून देत होतो किंवा एखादी गोष्ट चांगली व्हावी असं लोकांच्या मनामध्ये येत असेल पण ते बोलून दाखवलं दाखवतो. आता काय होतं, सजेशनच्या माध्यमातून लोक त्या गोष्टी घ्यायला लागले, सांगायला लागले, जेणेकरून ते आपण इम्प्लिमेंट करायला लागले. त्या चांगले सजेशन जे तुमच्याकडे त्याच्यात ते आपण काय करायला लागले, इम्प्लिमेंट करायला लागलं, वापरायला लागलो आहे. त्याच्यामुळे कंपनीमध्ये चांगल्या सुधारणा व्हायला लागल्या. तर नवीन वर्षात आपल्याला तुम्ही पण इम्प्रुव्हमेंट या पद्धतीने ठेवायचं. सगळं काय असेल तर महत्वाचं म्हणजे टीम वर्क, एकत्र येणं, माणसाने एकत्र येणं, कम्युनिकेशन करणं, एकमेकाची व्यवस्थितपणे वागणं. एक असं अजून एक कल्चर असं असतंय की जसं आपलं कास्टिंग एखाद्या कस्टमरला जातं, पेनरला जातंय किंवा मारवाला जातोय किंवा टिओला जातोय, ह्यांच्यामध्ये जे रिलेशन असते कस्टमर आणि सप्लायर रिलेशन, किंवा आपण किरामाच्या दुकानात जातोय
आणि सामान घेतो तिथलं जे रिलेशन असतं आपलं आणि दुकानदार आणि ग्राहकाचं रिलेशन हे जे रिलेशन आहे हे आपल्याला आपल्या कंपनीला इंटरनल डिपार्टमेंट म्हणजे कसं तर मी जो मोल देणार आहे तो मेल्टिंगला तो माझा मोल 100% चांगला असला पाहिजे तर कस्टमर म्हणतो की मला 100% कास्टिंग चांगलं पाहिजे तसा माझा मोल हा 100% मेल्टिंगला ओके असला पाहिजे जे मी कास्टिंग फेटलिंगला देईल ते 100% ओके असलं पाहिजे जे फेटलिंग करून कास्टिंग पुढं इन्स्पेक्शनला देईल ते पण 100% ओके असलं पाहिजे किंवा ओके फेटलिंग केलं तर कास्टिंग जे 25% देईल ते पण 100% ओके असलं पाहिजे हा जो एकमेकांमध्ये ग्राहक आणि हा जो संवाद आहे हा पण आपल्याला या वर्षामध्ये अधिक चांगला इम्प्रूव्ह करायचा ज्याच्यामुळे काय होईल आपली क्वालिटी इम्प्रूव्ह शपथ घ्यायची आपल्या सगळ्यांना दर मंगळवारी 10 वाजता एकत्र जमायचं आम्ही शपथ घ्यायची की असतो नसतो तरी किंवा कोणी इथं असेल सिनियर माणसाचं की केंगाले असतील योगेश असेल संदीप असतील कारगेसाहेब असतील सरमान असेल कोणीतरी एकाने यात येत घ्यावं लागणार आहे आणि आपल्याला ही शपथ दर मंगळवारी आज आपल्याला थोडंसं आपण बोललोय दर आठवड्याला काही नवीन विषय असतील तर आपल्याला ते पण तुमच्याशी कम्युनिकेट करता येईल हा उद्देश हे काय की दर आठवड्यामध्ये आपल्या इथं पण काहीतरी इम्प्रूव्हमेंट होत असतात त्याची चांगल्या घटना होतात काही वाईट घटना पण होतात त्या पण तुमच्याबरोबर शेअर करता येतील तुमच्या त्याच्याबरोबर डिस्कशन करता येईल तुम्हाला माहिती कंपनीमध्ये काय चालतं आपण एक उद्देश आहे की 5% सगळ्यांशी बोलता येईल तुमचे काही सेशन असतील तर त्या पण आम्हाला त्यावेळेस समजून जातील हा एक उद्देश आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा प्रश्न होता आपल्याला इथं पाणी हा मिळत नव्हतो तर गेल्या आठवड्यात होईल प्रश्न आपण काही प्रमाणात मागे लावला आहे मी आता म्हणत नाही 100% पण ॲटलिस्ट पाणी आता चांगल्या टाकीमध्ये स्टोअर होऊन ज्यावेळेस पाण्याचं पाणी नसेल त्यावेळेस ते पाणी आपल्याला अवेलेबल असणार आहे पुढे जाऊन तिथं कुलर बसवायचं आहे अजून इम्प्रूव्हमेंट काय करायचं आहे बघूया पण ॲटलिस्ट पहिलं ते पाणी झालं की पाणीच नव्हतं तसं आता पाणी गेलं की पाणी 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 करावं लागायचं आता किमान तिथं करावं लागणार नाही किमान टाकीमध्ये पाणी असणार आहे हळूहळू त्यामध्ये कधी इम्प्रूव्हमेंट करायची काहीतरी कंपनी करायला लागली आहे काहीतरी चांगल्या घटना घडायला लागल्या तर त्याच्या आपण सगळ्यांनी साक्षीदार व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण एक शपथ आज घेणार सगळ्यांनी आपला उजवा हात पुढे घेत आहे आणि शपथ घेते मी म्हणणार आहे माझ्या माझ्यासाठी मी शपथ घेतो की माझ्या कामाच्या ठिकाणी साफसफाई करून माझी कामाची जागा स्वच्छ ठेवी प्रत्येक वस्तूसाठी जागा व प्रत्येक वस्तू जागेवर ठेवी येण्याजाण्याच्या रस्त्यावर मी कोणतेही वस्तू किंवा मटेरियल ठेवणार नाही न लागणाऱ्या वस्तू मी हे झोन मध्ये ठेवी मी शपथ घेतो की सर्व सुरक्षा साधनांचा वापर करेन मी माझे सहकारी व कंपनी सुरक्षित ठेवी झिरो ऍक्सिडेंट हेच माझे ध्येय ठेवी मी शपथ घेतो की कामातील सुधारणा होण्याकरिता मी निरंतर सूचना देत राहील व त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन मी शपथ घेतो की कंपनी टॉप मॅनेजमेंट यांनी दिलेल्या सूचना व कंट्रोल प्लॅन प्रमाणे काम करेन मी झिरो डिफेक्ट हेच ध्येय समजून काम करेन मी माझे काम निष्ठेने व प्रामाणिकपणे करीन कोणतीही खराब वस्तू मटेरियल पार्ट मी पुढील ऑपरेशन किंवा कस्टमरकडे पाठवणार नाही ग्राहकाचे समाधान हेच माझे प्रथम कर्तव्य आहे मी माझ्याबरोबरच्या व हाताखालच्या सहकारी मित्रांबरोबर चांगले वर्तन करेन व टीमवर्कमधून अधिक चांगले काम करेन चांगले काम माझी माझ्या कंपनीची माझ्या फॅमिलीची व पर्यायाने देशाची प्रगती करेल ही विशेष सेवा माझ्या हातून घडो ईश्वर चरणी प्रार्थना जय
जय हिंद जय हिंद। काय काय समजलं? आपण जे जे बोलतो त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केला आणि आपण जे करतोय हे कशा कशासाठी करतोय? स्वतःचा फायदा झाला की आपल्या फायदा होणार आहे, कंपनीचा फायदा होणार आहे, कंपनीचा फायदा झाला की ऑटोमॅटिक आपल्या घरच्या फॅमिलीचा फायदा होणार आणि या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी संबंध आपल्या देशाची आहे, देशाच्या कुठेतरी हे देश प्रेम किंवा देशासाठी चांगलं कामच आपण करतोय लागतं। ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू।